विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यू एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत, एक्सरसाइज 4.6। या एक्सरसाइज मध्ये आपल्याला सिंपल दोन मॅट्रिसेसचे फक्त मल्टिप्लिकेशनचे प्रॉब्लेम टीच करायचे आहे। तर एक्सरसाइज स्टार्ट करायच्या आधी मी तुम्हाला पुन्हा एकदा दोन मॅट्रिसेसचा मल्टिप्लिकेशन कसा करावा लागतो हे एकदा पुन्हा समजावून सांगतो, केअरफुली लक्ष द्या। करत असताना पहिला रो आणि पहिला कॉलम घ्यायचा, पहिला रो आणि पहिला कॉलम, सो 2 × 4 = 8, 1 × 1 = 1, पहिला रो पहिला कॉलम। त्यानंतर पहिला रो दुसरा कॉलम, 2 × 2 = 4, 1 × 1 = 1, म्हणजे मी सिंपल काय केलं, पहिल्या रोनी दोन्हीही कॉलमला मल्टिप्लाय केलं। सेम दुसरा रो पहिला कॉलम, 3 × 4 = 12, 4 × 4 = 6। एक्सरसाइज 4.6, युअर फर्स्ट प्रॉब्लेम, इफ ए इक्वल टू 1 − 3 = 4, 2 अँड बी इक्वल टू 4, 1 = 3 − 2, show that AB not equal to BA। काय प्रूफ करून दाखवायचं आहे आपल्याला, AB not equal to BA, म्हणजे AB चा जो मल्टिप्लाय करू त्या AB चा आंसर आणि जो आपण BA चा मल्टिप्लाय करू त्या BA चा आंसर हे सेम येणार नाही। ए ची व्हॅल्यू काय आहे, 1 − 3 = 4, 2 ही झाली ए ची व्हॅल्यू। सेम बी ची व्हॅल्यू 1 − 3 − 2 ही ए ची व्हॅल्यू आणि ही आपली बी ची व्हॅल्यू। आता याला सॉल्व करू, सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रांनो काय टेक्निक घेतली आहे मी तुम्हाला, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, या पहिल्या रोनी पहिल्या कॉलमला मल्टिप्लाय करा, 1 × 4 = 4 − 3 = 3 − 9, जे येणार ते लिहायचं, प्लस आलं तर प्लस, मायनस आलं तर मायनस, 1 × 4 = 4 − 3 × 3 − 9, पहिला रो पहिला कॉलम, मल्टिप्लिकेशन असं असते, रो कॉलम रो कॉलम। आता पहिलाच रो दुसरा कॉलम, 2 − 2 − − + 3 × 2 = 6, सो इट इज अ +6। त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, 4 × 4 = 16, 2 × 3 = 6, सो +6, प्लस असणार तर प्लस, मायनस असणार तर मायनस, 4 × 1 = 4, 2 × −2 − 4 = 4, 4 − 9 − 5, 1 + 6 = 7, 16 + 6 = 22, आणि 4 − 4 = 0, हे आन्सर झालं विद्यार्थी मित्रांनो ए बी, याला देऊ इक्वेशन 1। सेम विद्यार्थी मित्रांनो आता आपण बी ए फाइंड आउट करू आणि त्याचं आन्सर चेक करू, ओके, राइट डाउन दिस फास्ट। विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण ए बी फाइंड आउट केला सेम बी ए फाइंड आउट करू, बघा आता नाउ बी ए टर्म एक्सचेंज करू, बी ची व्हॅल्यू 4 − 1 = 3 − 2 ×
एची वैल्यू 1 - 3 = 4 2 बी आणि एची वैल्यू पुट अप केली सेम मल्टीप्लिकेशन विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 4 × 1 = 4 1 × 4 = 4 4 × 1 = 4 1 × 4 = 4 पुन्हा फर्स्ट रो सेकंड कॉलम 4 × −3 - 12 1 × 2 = 2 फर्स्ट रो फर्स्ट रो सेकंड कॉलम आफ्टर सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 × 1 = 3 − 2 × 4 − 8 3 × −3 − 9 − 2 × 2 − 4 4 + 4 = 8 − 12 + 2 − 10 3 − 8 − 5 − 9 − 4 इट्स −13 बी ए इक्वेशन टू तर इक्वेशन वन आणि इक्वेशन टू सेम आलं नाही मग लिहायचं फ्रॉम इक्वेशन वन अँड इक्वेशन टू ए बी नॉट इक्वल टू बी ए ओके राइट डाउन दिस फास्ट प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो जे मी नेक्स्ट प्रॉब्लेम घेत आहोत त्याकडे थोडं केअरफुली लक्ष द्याल म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणार ओके राईट डाऊन प्रॉब्लेम सॉल्व 2 − 1 3 4 3 1 याला आपल्याला सॉल्व करायचं आहे कधी कधी या टाइपचे प्रॉब्लेम पेपर मध्ये येतात आणि हे प्रॉब्लेम फक्त विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी दिले असतात बाकी काहीच नाही आहे या प्रॉब्लेम मध्ये मी प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगतो केअरफुली फक्त लक्ष द्या बघा हा रो आहे हा काय आहे आपला रो आणि हा काय आहे कॉलम हा रो आणि हा कॉलम आहे ना आपला मग या रो आणि कॉलमला जर विद्यार्थी मित्रांनो मला जर सॉल्व करायचं असणार तर मी सिंपली याला सॉल्व कसं करणार रे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो फर्स्ट कॉलम रो पण एक आहे कॉलम पण एक आहे ओके सोल्युशन कडे लक्ष द्या सोल्युशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सो 2 × 4 = 8 2 × 4 = 8 −1 × 3 − 3 2 × 4 = 8 −1 × 3 − 3 आणि 3 × 1 2 × 4 = 8 आलं प्लस आलं म्हणून प्लस −1 × 3 − 3 आलं म्हणून मायनस 3 × 1 3 प्लस 3 आहे म्हणून प्लस 3 काय होणार −3 + 3 गेट कॅन्सल आन्सर किती आलं तुमचं 8 मी आधीच सांगितलं प्रॉब्लेम इझी आहे बट या टाइपचं जर प्रॉब्लेम पेपर मध्ये आलं तर काही विद्यार्थी गोंधळतात काहीच नाही आहे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 4 = 8 −1 × 3 − 3 3 × 1 = 3 −3 + 3 गेट कॅन्सल आन्सर किती आलं ओनली 8 ओके राईट डाऊन दिस फास्ट याच कन्सेप्ट वर डिपेंड नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व 3 2 1 2 − 4 = 3 ओके 3 2 1 2 − 4 = 3 आता बघा फक्त मी इंटरचेंज केला पहिले रो होता मग कॉलम होता आता पहिले कॉलम आहे मग रो आहे तुम्ही जर विचार करत असणार का याला इंटरचेंज करून सॉल्व करायचं तसं सॉल्व होत नाही
प्रॉब्लेम जस दिल है अपने तस सॉल्व कराव लगते। ओके आता बघा किती वेगळा प्रॉब्लेम होणार आहे। इथं पहिला रो किती आहे, पहिला रो थ्री, पहिला कॉलम किती टू, फर्स्ट रो सेकंड कॉलम थर्ड कॉलम म्हटलं ना कन्सेप्ट वेगळा आहे। अशा प्रॉब्लेम मध्ये 90% स्टुडंट मिस्टेक करतात। सीईटी मध्ये सुद्धा असा प्रॉब्लेम येते, सीईटी मध्ये सुद्धा। तर काय चेक करायचं आहे आपल्याला, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो तीन रो आहे आणि कॉलम सुद्धा तीन आहे, तीन रो तीन कॉलम, लक्षात येत आहे का। आणि जर मी फक्त जर हेच प्रॉब्लेम या साईडला राहिलं होतं तर रो एकच होती, बट आता हे कॉलमच्या फॉर्म मध्ये देऊन आहे तर रो किती झाल्या, तीन रो। कसं सॉल्व्ह करत असतो आपण, पहिली रो किती आहे थ्री, पहिला कॉलम किती आहे टू, सो थ्री इंटू टू सिक्स, रो थ्री कॉलम मायनस फोर, थ्री इंटू मायनस फोर मायनस ट्वेल्व, थ्री इंटू थ्री नाइन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो थर्ड कॉलम। आता कॉलम चेंज करू, आता कॉलम कोणता येणार, सेकंड, सेकंड कॉलम ची व्हॅल्यू टू, सो टू इंटू टू फोर, सेकंड रो सेकंड कॉलम टू इंटू मायनस फोर मायनस एट, टू इंटू थ्री सिक्स, सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम, लास्ट थर्ड रो फर्स्ट कॉलम टू, वन इंटू मायनस फोर मायनस फोर, वन इंटू थ्री थ्री। हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमचं फायनल आन्सर, राईट डाऊन फास्ट।